नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपीकडून. मी कधी एरवी इंट्रोडक्शन वाचून नाही दाखवत, पण आज ज्यांच्याबद्दल बोलायचं आहे, खरंच मी जेवढं सांगेन तेवढं कमीच पडणार आहे, त्यामुळे एक छोटासा ऐटप मी लिहायचा प्रयत्न केला आहे, वाचून दाखवते. युद्धभूमी सियाचिन. सियाचिन जगातली सर्वात उंचावर असलेली युद्धभूमी. बर्फाच्या रांगा, गोठवणारं तापमान, वर्षाचे 12 महिने, 365 दिवस आणि 24 तास केवळ बर्फाचं आणि बर्फाचं साम्राज्य. दिवसाचं तापमान हे -40 डिग्री आणि रात्री -70 डिग्रीज. एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडून चीन या आपल्या कट्टर शत्रूंना मात देत हिंदुस्थानी लष्कर हे सियाचीन मध्ये उभं आहे. इथे आपल्या लष्करी जवानांना कमतरता जर असेल तर ती ऑक्सिजनची. ही गरज ओळखून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि संघ विचारांनी प्रेरित अशा भारलेल्या वातावरणात मोठ्या झालेल्या, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी प्राणांचे सर्वोच्च बलिदान स्वार्थीपणे देणाऱ्या, सशस्त्र सैन्य दलापैकी वायुदलात आपली सेवा बजावलेल्या योगेश चिथडेंच्या पत्नी, भूदलात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका वीराची आई आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याची स्वतःच्या बुद्धीची प्रेरणा, प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी समाजाची मिळालेली साथ, याचं समाधान आणि आनंद, या दोन्ही गोष्टी मिळालेल्या सुमेधाताई चिथडे यांना. नमस्कार सुमेधाताई, भूत पर्वाच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. मला काही असं सांगाल की आयुष्यात आपण काहीतरी वेगळं करावं असं प्रत्येकाचंच ध्येय तर असतंच, मग ते शिक्षणाच्या माध्यमातून असेल म्हणा किंवा एखाद्या क्षेत्रात आपण काम करायचं ठरवतो, तर तुम्हाला सैनिकांसाठी काम करायचं आहे किंवा राष्ट्रासाठी काम करायचं आहे हे तुम्ही केव्हा ठरवलं? हे असं ठरवायची एक वेळ नव्हती, खूप लहानपणापासून असं होतं. एक तर सैनिकांचा युनिफॉर्म, त्यांचं जगणं, हे माझ्या वडिलांनी माझ्यामध्ये विनवलेलं होतं, एकदा सावरकर रक्तारक्तात विनवले माझ्या वडिलांनी. आणि त्यामुळे असं होतं ना की मी सतत म्हणते की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचा आपण देणं लागतो. हे खूप लहानपणी वाचलेलं, पण त्याचा खरा अर्थ जेव्हा सैन्य दलासाठी मी जगायला लागली तेव्हा त्याचा खरा अर्थ होता. आणि म्हटलं नाही, हे जगणं खूप काहीतरी वेगळं आहे. आणि समोर मला हा प्रवास संपवायचा होता. मी तुम्हाला की कुठून याची सुरुवात झाली, तर मी स्वतः आवडीने प्रपंच करणारी स्त्री नव्हे. मला लग्न, घर, वस्तू खरेदी या गोष्टीची स्वतःला मनापासून आवड नाही, त्यामुळे ह्या विचारांची मी नाही त्याच्यात रमणार पडली. मग मी असे ज्या वयात, आता आमचं लग्न आलं तो काळ आणि वडील माझे खूप जुन्या मतात, मी त्यांना काय करायचे, मला लग्नाची तुम्ही काही सक्ती करू नका, मला राष्ट्र सेवा कार्य करायचं, सावरकर तुम्ही शिकवलेत ना आता मी तशीच जगणार. तर ते असे होते की नाही तुला काय करायचं ते कर, पण आपल्या आपल्या नवऱ्याच्या घरी जाऊ. मग मी त्यांना अशी अट घातली की नाही ठीक आहे, तुम्ही म्हणता जात लग्न कर, तर मी फोर्सेस मध्ये व्यक्तीशी लग्न करेन की जो राष्ट्राची सेवा करतोय सैन्य दलात. म्हणजे तरी म्हणलं वडील थांबतील की तो मुलगा कधी शोधणार कधी भेटणार असं, पण शेवटी ते तिथे लिहिलेलं त्याचं पण कोणाशी बातमी जातो. मग योगेश आम्ही एका सोसायटीकडे म्हणाले तुझ्या सेलफोर्स मध्ये लिव्ह वर आला, मध्ये आमची ओळख झाली. आणि मग मी वडिलांना सांगितलं की येस. आणि मला खूप अशा कुठल्या म्हणतो खूप बंगला, गाडी, घोड्या, खूप एज्युकेशन, खूप श्रीमती या गोष्टीचं पहिल्यापासून वेट नव्हतं. की एक व्यक्ती अशी पाहिजे ना की लांब मध्ये तिथं पाणी लागतो, अशी कपॅसिटी असणाऱ्या व्यक्ती म्हणून मला माझं आयुष्य जोडायचं होतं. आणि परमेश्वर कृपेने माझा नवरा तसा आहे. इतक्या गोष्टी तो हँडल करू शकतो आणि मी असं काय म्हणते की अशी व्यक्ती ही सैन्य दल घडवते. पण तुम्ही त्या सैन्य दलाच्या माणसाला कुठेही नेऊन उभं करा, त्यांच्या तोंडात तुम्हाला काही कसे जमणार, व्हेरी डिफिकल्ट, मग खूप काहीतरी अशी रिझल्ट देण्याची अशी मी माणसं बघितली नाही. माझ्या नवऱ्यावर आता आता गेल्या तर 30-35 वर्ष अनुभव होते, पण मी प्रोसेस मध्ये माणसं रडणारे बघितले किंवा आपल्याला एखादी गोष्ट जमली नाही तर दुसऱ्याला ब्लेम करताना मी बघितले. त्यामुळे तिथून ती सुरुवात झाली. आणि खरी सुरुवात अगदी म्हणजे कामाला, तर 1999 कारगिलचं युद्ध आपण सगळ्यांनी तुमच्या जनरेशनने आता ऐकलं वाचलं असेल त्याच्यातलं. पण तेव्हा आम्ही दोघं खर तर आता खूप डिस्टर्ब झालो. मीडिया सगळ्या बाजूने ते पोहोचवत होते, आज काय अनेक शिपाई शहीद होत आहेत, कोणी अधिकारी होत आहेत, आणि त्यावरचा मोह ज्याने म्हटलं ते पूर्ण
राष्ट्रासाठी आपलं आयुष्य देतात आणि आपण फक्त अरे रे वाईट झालं काय चाललंय आणि पाकिस्तान असा तसा हे काही अर्थ नाही नुसत्या चर्चा करण्यामध्ये. आणि महाराष्ट्राच्या आसपासचे जेव्हा आपले सैनिक बरेचसे काही अधिकारी किंवा काही ऑपरेशन मध्ये नॉट ओनली इन वॉर काही टेरिस्ट अटॅक मध्ये जेव्हा शहीद व्हायला लागले तेव्हा आम्ही दोघांना त्या अस्वस्थतेत म्हणतात त्या कार्याचा जन्म आम्ही त्यांच्या घरी जायला जेव्हा त्यांचं पार्थिव तिकडनं एअरपोर्ट वर यायचं तिथपासून ते त्यांच्या घरापर्यंत असा आमचा प्रवास असायचा. घरी जाऊन जे माझ्या समोर यायचं ना कामाक्षी त्यांनी खरं मी यातून खूप दुखावली गेले की नाही हे बरोबर नाही आपण माणसं करतो की माणूस तर कोणीच कोणाला मरून घेऊ शकत नाही पण जो माणूस हा संपूर्ण राष्ट्रासाठी स्वतःच्या फॅमिलीचा विचार न करता जगतो तो माणूस आपल्या संपूर्ण राष्ट्राचा का नाही होऊ शकत त्या कुटुंबाची जबाबदारी माझी का नाही होऊ शकत किंबहुना तो परिवार माझा का नाही होऊ शकत. आणि म्हणून मी काय म्हणतो ना की राष्ट्रपक्ष फक्त वाचनात नसावे ते कृतीत असावे. गौतम बुद्ध काय म्हणतात की आपल्या सगळ्यांचा सुख दुःखाचा परीघ खूप छोटा आहे आणि मग स्वतःच्या केंद्रस्थानी आपण मानलं तर आज मी आत्ता आहे म्हणून सुद्धा काही फार मोठ्या माणसाला आनंद होतोय असंही नाहीये किंवा मी उद्या नसले तर फार ते लोक दुःखी होतील असंही नाही की मी छोटी आहे. मग आपल्याला जन्म ते मृत्यू हा जो स्पॅन मिळाला आहे ना तो कसा जगायचा हा ज्याच्या त्याचा चॉईस आणि मला हा प्रवास संपवायचा होता. तो कुठल्याही रिलेशन नाही की त्याच्यामध्ये गिव्ह अँड टेक आहे मग ती वस्तू असो इमोशन्स असो की निदान तिने मला फोन तरी करायचा निदान तिने मला हाय म्हणायचा अशा छोट्या छोट्या अपेक्षांच्या प्रवासात मनुष्य असतो. आणि हे काम करताना मला हा प्रवास थांबवायचा होता जसं की स्वतः म्हणजे कुणासाठी तरी जगण्यात जो आनंद आहे मी इथे सुद्धा मी तसं पाहिलं तर स्वार्थीच आहे आणि म्हणून या मुली हे परिवार माझी त्यांच्याकडनं काही अपेक्षाच नाही म्हणतो माझंच असं म्हणणं आहे की त्यांच्या जीवनात जर मी आनंद आणू शकले त्यांच्या दुःखामध्ये मी सहभाग घेऊन मी जोडली राहू शकले कारण मी साधा विचार करते जेव्हा टेरिस्ट अटॅकमध्ये आपले सैनिक शहीद होतात खास करून इंटिरियरला आम्ही दोघं जेव्हा जातो तेव्हा मला असं दिसलं की ह्या मुली वयाने लहान आहेत आणि अचानक असं समोर येतं मुली नवरा कुठं पोस्टिंगला होता माहिती नसतं पुढे काय सगळं आधार जीवनात असतो मग मी विचार करते की माझी मुली पण जर अशी वेळा दिसत मी तिचा हात सोडून दिला असता का आपण आणि ते मला ते पचलं नाही आणि मग तिथून कामाला सुरुवात झाली खर तर की तो युनिफॉर्म जगतो कसा की कुटुंब कशी आहे आणि ही ग्रेट ऑर्गनायझेशन आहे आपल्या राष्ट्रामध्ये आर्म फोर्सेस सशस्त्र सैन्य दल की आपल्याकडे आपण समाजात विविध विषयांचा बघतो काय चालले आरक्षण आहे मोर्चे काढतात काय म्हणजे आपण काय माणसं आपण माणूस नाही होत का. आणि आर्म फोर्सेस ही अशी ऑर्गनायझेशन आहे की धर्म जात वंश पंथ भाषा गरीब श्रीमंत या सगळ्या भिंती तिथे पार करून माणसं केवळ आणि केवळ नेशन फर्स्ट म्हणून जगतात. आणि ही विचारधारा सिव्हिल मध्ये रुजली जावी म्हणजे आपण सगळ्यांना शिक्षण घेताना शाळा पातळीवर भारत माझा देश आहे वगैरे वगैरे म्हणतो मल्लिकांनी ती म्हणण्यापूर्वी कॉलेज लेव्हलवर गेलं की तेही बंद होत आणि मग कसं राष्ट्रपर्यंत जायचं काय गोष्ट नाही मिली मुली यासाठी आपण म्हणतो ना त्याची आम्हाला व्हॅल्यू नाही कारण आम्ही त्याच्यासाठी काही कॉस्ट मोजली मग कॉस्ट मोजायची गरज आहे असं नाही आपण किती काळ बाहेरच्या राष्ट्रांची उदाहरणं देणार की जिथे युरोप मध्ये वगैरे गेलो ना की तिथे असं आवर्जून दिसत की आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करतात तिथली माणसं वॉर्डे म्हणून आता भेट देतात. आणि आय प्रॉब्ली असं म्हणू शकते मी की माझ्या मुलांनी जीवनात उतरवलं त्यांनी स्वतःच लग्न करताना सुरुवात करताना युनिफॉर्म घालूनच तो इथला सगळ्या येणार आणि त्यांनी पहिलं बायको असं आहे की दुसरं लग्न माझ्याशी नाही झालेलं माझ्या युनिफॉर्मशी झाले इथे मला मला खूप असा प्राऊड फील आला की यस मी इकडे चांगल्या मुलांची आई आहे कारण ते भान आपल्याला सतत पाहिजे की माझ्या आधी मी राष्ट्राची सेवा कुठल्याही अँगलने आपण करू शकतो पण ती करणं गरजेचं आहे. आणि मग त्या कारगिलच्या युद्धापासून ह्या शहीद परिवाराच्या घरी जाण्यापासून आमची कामाची सुरुवात झाली. मग काम कसं तर हे काम आम्ही आमच्या दोघांच्या पगारात काम सुरू केलेलं आहे की खूप पैसा लागत नाही असंही नाही किंवा लागतोच असे नाही दोन्ही गोष्टी आहेत पण कोरडेपणाने पैसा दिला म्हणजे आपण सुख दुःख नाही सगळं सावरू शकत त्या कुटुंबाबरोबर सतत राहणं आपण त्याच्यात लोकून जाणं आणि त्यांना आपल्या बरोबर घेणं याच्यासाठी आपण काय करू शकतो हा तो खूप अगदी केस स्टडी सारखा अभ्यास करून कामाला सुरुवात झाली. आणि मग अशा खूप छान मुली छान परिवार आमचा परिवार एवढा मोठा आहे ना कामाक्षी माझं घर कायम उघडं असतं कोणत्याही वेळी असतं आणि त्या परिवाराचं तू जगणं तो ऑल प्रोसेस मध्ये नुकती खरंच दुखावली परिवार आपण ज्यांना समाजामध्ये प्रतिष्ठित म्हणतो किंवा मागे कुठल्या कुठल्या डिग्र्या लावलेल्या असतात माणूस डिग्र्यांनी मोठा असते ती व्यक्ती मला खूप वाईट मला
आपल्या सैन्य दलाला आणि ते त्यांनी खूप हर्ट झाले. मी म्हणून अख्खं सैन्य दल आपलं राष्ट्र ज्यांच्या हातात सुरक्षित आहे ज्यांच्यामुळे त्यांच्याविषयी असे उत्तर आणि सैन्य दलाविषयी कुठेतरी चुकीचा समज समाजामध्ये आणि तो मला फार खोडून काढायचा आहे. कारण सैन्य दलांची विचारधारा मी तुझ्याशी शेअर करते ती अशी आहे की नेशन फर्स्ट, पहिलं राष्ट्र, त्याच्यानंतर ज्या माझ्या सगळ्या सबॉर्डिनेट्स मी काम करतो ते माझे सहकारी आणि सगळ्यात लास्ट मी. त्या त्यांच्या जगण्यामध्ये त्यांच्या विचारधारेमध्ये सगळ्यात शेवटी मी आहे. आणि आपलं जगणं उलटं आहे, रोजचं जगणं बघ ना, सगळं आपण अशा समोर मग मी उठते मग माझी मुलं मग माझं घर मग माझं आपला मी संपतच नाही. मग ऑफिस बिझनेसला गेलो की मग तिथे बरोबर तिथे जातोच म्हणून आपण त्या विश्वात आणि देश म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी अगदी सगळीचं झालं तर धैर्य असं नाही. ही आपली जीवन जीवनशैली आहे आणि सैनिकांची जीवनशैली उलटी आहे ती केवळ सांगण्यासाठी नाही जी मी अनुभवलेली आहे. आणि हे जगणं मला खूप असं भारून गेलं म्हणून स्वतः आधी जगण्यासाठी या कार्यक्रम आमची सुरुवात झाली. म्हणजे काय असतं या मुलींचं शिक्षण मग मी अशी बोलायला लागले की तुम्हाला थांबव बरं का? दादर माझा पुढचा प्रश्न असा असणार होता की कोणत्या स्पेसिफिक कारणासाठी हे क्षेत्र तुम्हाला निवडावंसं वाटलं, तर ते कारणही तुम्ही तुमच्या बोलण्यातून सांगितलेलंच आहेत की स्पेसिफिक असं काहीच नाही आहे, तुमच्या जीवनशैलीचा जगण्यातला लहानपणापासून तो तुमच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केला गेलेला भाग होता जो जसाच्या तसा पुढे आला. काही वेगळं तुम्हाला करावंच लागलं नाहीये त्याच्यासाठी, किंवा आपण सिलेक्शन ऑफ चॉईस किंवा असं जे काही म्हणतो असं काही चॉईस तुमच्या पुढे नव्हताच, ते तुमच्या जीवनशैलीचाच एक भाग होता जे समोर येत गेलं. प्रेरणा काय होती तुमच्या मागे तर मला वाटतं कडक राष्ट्रप्रेम एवढी एकच प्रेरणा त्याच्यामध्ये आहे. आणि ज्याचे प्रेरणास्रोत तुमचे वडील आहेत असं दिसत आहे की ज्यांनी तुमच्यामध्ये ते ठासून भरण्याचा प्रयत्न लहानपणापासून केलेला आहे, प्लस व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही स्वतः मोठ्या होत गेलात तेव्हा आपल्या जाणीवा जशा डेव्हलप होत जातात तशा तुमच्या ज्या काही डेव्हलप झाल्या त्या राष्ट्रप्रेमानेच डेव्हलप झालेल्या दिसत आहेत. मला असं काही विचारावं असं वाटेल की या कामाची सुरुवात साधारणपणे कारगिलच्या युद्धाच्या आजूबाजूला म्हणजे 1999 आजूबाजूला सुरुवात झाली असं तुम्ही म्हणताय. सपोर्टला एकमेकांच्या सपोर्टला तुम्ही दोघं होताच, अजून तुमच्या सपोर्टला कोण होतं आणि जर विरोध झाला असेलच तर तो कोणाचा होता? सपोर्ट दोन बाजू आहेत, समाज प्रत्येक गोष्टी अशा दोन बाजू आहेत. तसं समाजाचा सपोर्ट पण होता आणि समाजाकडनं टीका विरोध पण होता. पण जेव्हा आपण अशी कामं करतो तेव्हा एक गृहित धरूनच कामाला सुरुवात करायची असते की लोक बोलणार, लोक टीका करणार, लोक विरोध करणार. जेवढ्या या गोष्टी विरोधी होतात ना तेवढी आपली शक्ती आणखीन वाढते कामाची आणि आपण फोकस्ड असतो आपल्या ध्येयाकडे राहायचं. आणि आपण खूपदा असं म्हणतो की माझ्या पाठीशी ना कोणीच उभं राहत नाही, अशा वेळेला मी ह्या सगळे जे उभं राहत नाही म्हणतात ना त्याच्याचकडे पाठ करते. म्हणजे ऑब्व्हियसली ते सगळे माझ्या आपोआप पाठीशी आले असं. आणि तुला खरं सांगू आयडिया मात्र भारी आहे बरं का. आणि म्हणून परमेश्वराने ना आपल्या पाठीला डोळे दिले की प्रपेल फार उशिरा आहे लक्षात येतं. कशाला मागे कोण बोलतो आणि मागे काय चालतो पुढे बघत राहायचं, पुढे जायचं ना आयुष्यात मागचा विचार नाही करायचा. कारण आयुष्यामध्ये चर्चेमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण कन्स्ट्रक्टिव्ह वर्कचं काही करू शकतो. आपण इतरांची उदाहरणं देऊन जगण्यापेक्षा आपण स्वतःच एक एक्झाम्पल म्हणून उभे राहिलो तर ते सगळ्यात उत्तम होतं. आणि त्याच्यासाठी आयुष्य तुम्हाला द्यावं लागतं, ती तयारी पाहिजे. आणि ही माणसं आपल्या राष्ट्रामध्ये अशी आहेत. आणि सैन्य दलाचे किती हिरोज मी तुला सांगू, कधीतरी कामाक्षी आपण असाही प्रयत्न करूया जो हा विषय मी एक प्रेझेंटेशन 1.5 तास मांडते 2 तास रादर. आणि एक प्रसंग तुझ्याशी शेअर करते की कुठं मी का एवढा अट्टा असे की नेशन फर्स्ट, म्हणजे माझे 4 सणवर माझे जीवन आधारले. एक म्हणजे समर्थ रामदास स्वामी ते म्हणतात सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीत तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तुम्ही ते पाय भक्कम जमिनीवर पाहिजे, त्याचं स्मरण पाहिजे. कारण कितीही तुम्ही म्हटलं आपलं मी करतो तरी ते होत नाही, ती योजना असते. तशा तशा घटना सगळं घडणं जमून येणं ज्याचा अनुभव मी स्वतः घेतला. विवेकानंद आहेत ते सतत म्हणतात की तुमच्या कार्याचा हेतू पवित्र असेल, तो शुद्ध असेल, कामात तुमच्या पारदर्शकता असेल आणि ते कार्य निस्वार्थी असेल, तर अख्खं जग जरी तुमच्या विरोधात उभं राहिलं तरी ती शक्ती ते कार्य तुमच्याकडनं यशस्वीरित्या पूर्ण करून घेते. आणि हा अनुभव मी घेतला. म्हणजे राष्ट्रपुरुष मोठी माणसं फक्त वाचायची नाही, त्याचे विचार जगताना आणले ना की जसा जसा अनुभव घेऊन ते आपल्या हातातून पुढे नेतात.
आणि तसा अनुभव सगळ्यांनी घ्यावा, पण ते स्वतःच्या आधी आपण जेव्हा दुसऱ्याचा विचार करतो तेव्हा ते शक्य होतो, आणि असा आनंद मिळत जातो या सेवेतनं। तर असे खूप, आणि ह्या सैन्यदलाने मला खूप शिकवलं, जसं समर्थ रामदास स्वामी, सैन्यदल सावरकर, आणि माझ्या नवऱ्याला मी साहेब म्हणते, तो माझा नवरा सर, त्यामुळे ह्या चार सवय माझ्या कुटुंब उंचावायला उभं आहे, पण सतत पुढे जाण्याचा नवऱ्याकडनं कधीही मला नकार नाही मिळाला, आणि किती गोष्टी ही जमत नाही असं त्यांच्या नवऱ्याचं कधी शब्द नसतो। आता हा जो ऑक्सिजन त्यांच्याशी जात आपण पुढे बोलू तेव्हा मी सांगितलं कसा आहे बोलते, तर ह्या मुलींकडनं मी खूप शिकले। तुम्ही साधारणपणे जीवन जगण्याचा सार प्रत्येक वेळेला वेगळ्या पद्धतीने मांडून दाखवताय की सामान्य लोक, आमच्यासारखे सामान्य लोक आम्हाला असं बोलला तो मला तसं बोलला ह्याच्यामध्ये भयंकर अडकलेले असतात। तर हे जेव्हा आपण अडकलेले असतो तेव्हा तुम्ही जसं सांगितलं तसं पाठीकडे डोळे असण्यापेक्षा परमेश्वरांनी पुढे डोळे केले, बघा ना मागे कशाला बघायला जातात। हा जो काही तुम्ही मांडलेला विचार आहे हा मला वाटतं बऱ्याच लोकांना संज्ञान करून जाईल असं वाटतं माझ्यासाठी। म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकलेले राहतो आम्ही, म्हणून तर कदाचित सामान्य काम आणि असामान्य काम याच्यामध्ये जो काही फरक असतो तो तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या कामामध्ये नक्की कळून येतो की फरक नक्की ह्या कामामध्ये काय आहे। मला असं वाटतं सहज साध्य तुमचा प्रवास तर नक्की नाही आहे, तुम्हाला अडचणी तर अनंत प्रकारच्या आलेल्या असणार आहेत। या अडचणी कुठल्या होत्या, कशा आल्या होत्या, त्यावर तुम्ही मात नक्की कशा प्रकारे केली, पॉझिटिव्हिटी हा तर तुमचा भाग आहेच पण अडचणींचं स्वरूप बऱ्याचदा खूप वेगवेगळ्या पद्धतीने समोर येऊन उभं राहतं, त्याला तुम्ही डील कशा पद्धतीने केलं? खूप छान प्रश्न आहे। गंमत अशी झाली, हे काम कसं आम्ही फॅमिलीसाठी फोकस करून करत राहिलो, पण मग मला जाणवत काय होतं यंगस्टर्स समोर, तरुणांसमोर आयडॉल्स वेगळेच आहेत। विथ ड्यू रिस्पेक्ट टू इच अँड एव्हरी फील्ड मी कायम म्हणते, मला कोणत्याही क्षेत्राविषयी त्यातल्या मोठ्या व्यक्तीविषयी आदर नाही, नक्की आदर आहे, पण सगळ्यात आपण कशाला उत्तम म्हणतो की स्वतः आधी आणि स्वतः पलीकडे आपण ज्या दुसऱ्याच्या जगण्याचा विचार करतो तेव्हा ते कार्य सगळ्यात मोठं असतं, आणि असं जगणं स्वतःच्या जगण्यातनं दाखवणारं आहे सैन्य दल। ते सैन्य दल मग कधी डिमांड करत नाही, कधी कुठल्या कंप्लेंट करते, कुठल्याही संपावर नसते आणि रडत बसत नाही आमच्या पाशी येणे, ते नेव्हर डिमांड, ते नेव्हर कंप्लेंट आणि ते नेव्हर गोज ऑन स्ट्राईक। आणि असं सांगतो तर मी बघितलंय जगताना की मग आपल्याला इमर्जन्सीला कुणाची आठवण होते, म्हणजे संकट काय जो आठवतो तो देव, मग संकट काही राष्ट्रा मग माणसाने मानव निर्मित असो किंवा निसर्ग निर्मित असो, मोठी मोठी संकट आली की आम्हाला सैन्य दल आठवतं, आणि तिथली माणसं अक्षरशः स्वतः पलीकडे जाऊन आपलं काम करतात। आणि अशा अनेक लोकांना भेटता भेटता माझा जो असा एक टास्क होता की तरुणांपुढे ना ही माणसं आली पाहिजे, असे कितीतरी आपल्या राष्ट्रामध्ये माणसं आहेत सैन्य दलात की अनसंग हिरोज आणि अनटोल्ड स्टोरीज आहेत त्यांच्या, की त्या तरुणांपुढे त्यांच्या जीवनासह आणल्या पाहिजे। कारण मी या तरुणाईला जेव्हा बघते ना तेव्हा मला एका असा एक प्रसंग कायम शेअर करते, तुमच्या वयाच्या छोटी मुलं आहेत, आता आपली मुलं बर्थडे पार्टीज ना जातात, आपल्याकडे आपण बोलवतो आणि मला असं वाटतं आपण चूक होत असं नाही पण नकळत आपल्या आता तो चुकीचा विचार मुलांच्या मध्ये रुजवला जातो की ज्याच्यावर पाया जीवनाचा आहे तो पुढे सगळा उद्ध्वस्त होतो। तो काय हे सांगते, एका ठिकाणी मी गेलेली असताना छोटा 8-10 वर्षाचा मुलगा आला, तो इतका रुसला होता आईवर आणि ती विचारते ती काय झालं बाळा, कशी झाली बर्थडे पार्टी, तर तो म्हणला तू नको बोलूस माझ्याशी, त्यांनी मला ना रिटर्न गिफ्टच दिली नाही। म्हणजे मी अशी थांबून बघत राहिले की काय, रिटर्न गिफ्ट हा शब्दच मला त्यावेळी इंट्रोड्यूस झाला, म्हणजे काहीतरी देतानाच तुम्ही काहीतरी मिळण्याची अपेक्षा रुजवता, दिस इज व्हेरी रॉंग। निस्वार्थी फक्त द्यायला शिका, देण्याचे संस्कार फार गरजेचे आहेत। मग तुम्ही काही द्या, वस्तू द्या, पैसा द्या, कष्ट द्या, सेवा द्या, काही द्या, पण द्या, शेअर करायला शिका। हल्ली जे काही शब्द मी ऐकते ना, माझी माझी स्पेस आहे, कशाची स्पेस, ज्यांनी आपल्याला राहण्याची स्पेस निर्माण करून दिली त्याला आम्ही विसरून माझी माझी असं आम्ही संकुचित संकुचित होत चाललेलो। मग तुम्ही बाहेर कधी बघणार, स्वतः पलीकडचं जगणं कधी बघणार, आणि अशी ग्रेट माणसं मी या मुलांसमोर मांडली, त्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन मध्ये जेव्हा मी हे प्रेझेंटेशन द्यायला जाते तेव्हा मी प्रश्न विचारला की तुम्हाला माहितीये का रे की सियाचेन ही हायएस्ट बॅटल फील्ड हे कुठं आहे, वर्ल्ड कप तिथं असतो मुलं युरोप अमेरिकेत बघायला लागतात आणि मग माझ्या पायाखालची जमीन सरकते,
की मुलं चूक नाहीये, मी चुकते, मी या गोष्टी त्यांच्यासमोर मांडत असते, माझ्या नजरेला जे पडतं, जे ज्या एन्व्हायरमेंट मध्ये मी मोठी होते त्याच गोष्टी मला कळणार आहेत. मग त्यांना सगळे अवॉर्ड माहिती आहेत, क्रिकेट मधला माहितीये, खेळात फिल्मफेअर मध्ये सगळे सगळे अवॉर्ड माहिती आहेत, पण त्यांना हायेस्ट गॅरंटी अवॉर्ड माहिती नाहीये. का नाही माहिती? कारण आम्ही ती गॅरंटी समोर आणतच नाही ना. शौर्य, सैन्य दल, युनिफॉर्म, सुपार पलीकडचं जगणं, राष्ट्र सुरक्षा फार आमच्या जगण्यातनं पोचली गेली. मग त्यांना ही माणसं दिसणार कशी? कित्येक चित्रपट बघून मुलं पळून जात आहेत, कित्येक चित्रपट बघून मुलं आपल्यातलं जीवन संपवतात. म्हणजे चुकतंय कोण? मी चुकते, कारण मी चांगल्या गोष्टी त्यांच्यासमोर आणत नाही, स्वतः पलीकडचं जगणं आणत नाही. आणि ते मी आणलं तर नक्की कोणी असं करणार? आणि हे करताना आपल्या भारत देशामध्ये 1950 पासून हायेस्ट गॅरंटी अवॉर्ड दिला जातो, जो आहे परमवीर चक्र. तर ते परमवीर चक्र आपल्या भारत देशामध्ये 21 जणांना दिलं गेलेलं. पण ते का दिलं जातं? तर जमीन, आकाश आणि समुद्रातलं शत्रूशी समोरासमोर युद्ध करताना टोकाचा शौर्य आणि धैर्य जो शूरातला शूरवीर दाखवतो त्याला ते दिलं जातं. मग नक्की असं त्यांनी काय शौर्य दाखवलं? शौर्य, धैर्य, पराक्रम, त्या शब्दांचा अर्थ आम्ही त्याचं जीवन बघा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मग असे हे तिघ जण भारत देशामध्ये आज जिवंत आहेत. मला एक माहिती आहे आणि हवालदार योगेंद्र सिंग यादव, वय वर्ष साधारणपणे 3 असताना कराडला विजय दिवस समारोह होतो, कारगिल विजय दिवस समारोह होतो आणि तो खूप लहान होता, 3-4 वर्षाचाच होता. पण मला स्वतःला तो हे होता की तिथे हवालदार योगेंद्र सिंग यादव येणार आहेत आणि आय जस्ट वॉन्ट टू गो अँड सी दॅट पर्सन. मला फक्त तुझा मुलगा हे कधी विसरणार नाही, त्याला आजही ते लग्न आहे आणि अभिमानाने त्याच्याकडे जी सह्यांची वही आहे त्या वहीमध्ये कुठल्याही ऍक्टर्स, कुठलेही डिरेक्टर्स यांच्या आधी हवालदार योगेंद्र सिंग यादव यांची सही आहे. करेक्ट. पण त्या माणसाने केलंय काय हे त्याला ऐकायला द्यायचा? ऐकलं, ऐकवलं. माझ्याकडे परमवीर चक्र विजेत्यांचं एक पुस्तक पण आहे नशिबाने. मला स्वतःला वाचनाची भरपूर आवड असल्यामुळे मी मला जेवढं शक्य होतं तेवढं मुलांच्या पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. मराठीमधून पुस्तक ते आहे, मी मुलांना आहे परमवीर चक्र म्हणून, तर त्याच्यात आणि कळत्या वयातला होता तेव्हा तो फोटो जेव्हा तो बघायचा, रणगाडा आहे, रणगाड्याच्या शेजारी ते स्वतः उभे आहेत आणि तिथे मी आणि हा छोटा काढलेला आहे, तर तो कधीही बघितलं की तो म्हणायचा अम्मा हे परमवीर चक्र विजेते आहेत ना, आपण यांना भेटलोय ना. लहान तरी होता तरी त्याच्या मनावरती कोरला गेलेला हा प्रसंग आहे. मला नाही माहिती कदाचित पुढे जाऊन त्याचं काय इनकॉर्पोरेट होईल डोक्यामध्ये, पण हे मात्र त्याला नक्की आठवतंय की आपण ह्या माणसाला भेटलो होतो आणि खूप काहीतरी छान केलेलं आहे म्हणून भेटलो होतो. युट्यूबवर योगेंद्र सिंग ना कारगिल कसं झालं ते सांगतात खूप छान, ते कधीतरी त्याला ऐकव. खूप छान वाटलं मला तुझ्या मुलं, आणि असं घडवणं गरजेचं आहे. सगळे फ्रेंड्स त्यांना माहिती असावे नो डाऊट, पण हे का माहिती असावं? मी असं म्हटलं तुम्ही तुमच्या नेक्स्ट जनरेशनला काय देणार आहात, तर तुम्ही काय त्याची मेंटल फिजिकल स्ट्रेंथ त्यांना द्या. पण नकार पचवायला शिकवा, नाही ऐकायला शिकवा त्याला. आणि हा नाही तुम्ही कधी ऐका जेव्हा त्याला तुम्ही कष्ट करायला सोडून द्या. हा सोडून त्या मुला मुलींचे मी संत भाई वडिलांना सांगते, कारण जे माझ्या आसपास मी बघते ना, मुलगा मुलगी जरा बाहेर पडले की 5 मिनिटाला आईचा फोन असतो. म्हणजे या सुविधा आहे का शाप आहे असं मला वाटतं की कुठे आहेस, काय करायचंय तुम्हाला जाणं. लग्न झालेली मुलगी 25-30 वर्षाच्या मुली ती कुठे आहे, काय करते, काय करायचं या आईला, ती जगाला ती वाटायची कंपनीला ती बिझनेस करते जगू दे ना तिचं तिला. त्यांचे विचार होऊ देत, त्यांना धडपड होऊ देत, त्यांना अडथळे होऊ देत, त्यांना मार्ग शोधू देत, त्यांच्या मेंटल फिजिकल स्ट्रेंथ जर त्यांना द्यायच्या असतील तर तुम्ही या माणसांना भेटवा, स्वतः पलीकडचे ते जगतात. तर ह्या तिघांना आहे जे जीवित आहेत त्या तिघांना ऑल ओव्हर इन इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मी माझ्या नवऱ्याकडे हट्टल घेतला होता. मला म्हणजे खेळणं काही नको, या तिघांना एकत्र एका वेळी एका स्टेजवर आणायचं आणि त्यांच्याशी इंटरॅक्शन घडवायची सगळ्या यंगस्टर्सची. खूप तडपड केली, काय टोगर सर्विंग होते आहेत म्हणजे यादव योगेंद्र सिंग यादव आणि कॅप्टन संजय कुमार कारगिल युद्धातले, आणि एक आहे ते होणारे कॅप्टन बालासाहेब. ग्रेट ब्रेव ब्रेव हार्ट आपण ज्याला म्हणतो ना, ग्रेट माणसं आहेत. आणि ह्या माणसाला जेव्हा आम्ही भेटले होणारे कॅप्टन बालासाहेब, माझ्या जीवनाची दिशाच बदलली.
कारण ही व्यक्ती कोण आहे माहिती आहे, ह्या हायएस्ट पॅकेट फीवर एक पोस्ट आहे जी पाकिस्तानच्या ताब्यात, ती त्यांनी काबीज करून आणली आणि आज हायएस्ट पॅकेट फीवर त्यांच्या नावात ती पोस्ट ओळखली जाते बना पोस्ट म्हणून. 21,153 फुटावर इमॅजिन करू शकतो आपण. मला फॅन हवा, एसी हवा, नाही तर माझं काही खरं नाही जगणं. थंडला थंडी की मी हिटर लावून सुद्धा बस जम्मू काश्मीर जाते असं पण आपल्याला गोष्टी लक्षात येतात. आणि ज्या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये, ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन्स मध्ये आज आता या घडीला इथे सैनिक उभे आहेत, आणि ज्यावेळी या परमवीर चक्र मानसिंहांनी ती पोस्ट काबीज केली भारतामध्ये, तेव्हा क्लायमेट कसं होतं, -35 डिग्री ऑनवर्ड्स, वाऱ्याचा वेग तशी 60 ते 80 किलोमीटर वेगाने, श्वास देऊन असा सोडला तरी असे खाली बर्फाचे तुकडे तुकडे लोंबायचे, 3-4 फुटांचं दिसायचं नाही, शस्त्रास्त्र काम करत नव्हती, पाऊल उचलायचं, तिची जीवनशैली तशी आहे, वन स्टेप वन ब्रेथ. मग त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, तहान भूक लागत नाही क्लायमॅटिक कंडिशन्स मुळे, आणि तरी विजय युद्ध करायचा आहे की जिथं आपण एक पाऊल उचलताना सुद्धा आपण आहोत का नाही जिवंत असं होईल, कारण तिथं ऑक्सिजनच उपलब्ध नाही बाय नेचर. आणि मग मी स्वतःला म्हटलं अरे अरे मला आमच्या जगायची लागलीच नाही, सगळ्या फॅसिलिटीज मला आहेत, खरंच आहेत परमेश्वर कृपे, आणि तरी माझा आउटपुट दुसऱ्यासाठी जगताना, स्वतःसाठी तर काही आउटपुट नाही आपण जगलो तर आउटपुट काय माझ्या जीवनाचा, फक्त स्वतःसाठी घर दार नोकरी पैसा सगळं स्वतःसाठी, बाहेर काय आहे. आणि मग त्या बालासिंगजींना जेव्हा मी भेटले, नमस्कार चमत्कार सगळं झालं, मग म्हणलं सर जी आप बताओ, मैं तो आपको दे भगवान ही मानती हूँ, आप बताओ मुझे कि हम हमारे फौजी बहन के लिए क्या कर सकते हैं, आपने तो आपका नाम अभी लिखा है बाना बाना बोस करके. त्यांनी किती छान सांगितलं मला, तुला सांगते की बहन जी ऐसा है ना, अगर आपसे हो सके तो उनकी सास के लिए अगर आप कुछ कर सकते हैं. अरे बापरे, म्हणलं श्वासासाठी काही काम करायचं असतं. आणि म्हणून परमेश्वर ह्या विषयामध्ये ना अध्यात्म आहे, सेवा आहे, हे सगळं आहे. तर म्हणलं आपण श्वासासाठी, कारण असं आपण म्हणतो जी गोष्ट आपली इतकी जवळ असते त्याची आपल्याला किंमत नसते. श्वास परमेश्वराने सहज दिलाय, नाकाच्या जवळ आणून दिलेला आहे, मग त्याची व्हॅल्यूज नाही कारण सहज अवेलेबल आहे. आता कोरोनामुळे जरा कळायला लागलेला आहे पण, आणि आता हा श्वास आपण आपल्या स्वतःसाठी घेतोय, तिथं श्वास घेणं आणि जगणं म्हणजे मरणच आहे त्याला. आणि ते एक चूक सुद्धा मृत्यूला सामोरे जाते. 30-35 फूट बर्फ आहे, वाऱ्याचा वेग असा आहे, त्याचा पल्मनरी एडिमा होतो, छाती पाणी पडतं, चिल्ड्रेन फ्रॉस बँड, मेमरी लॉस होतो, वजन कितीतरी प्रमाणात उतरतो. काय आहे आपण म्हणून अशी नोकरी नको, व्यवसाय नको, घरात बसलेलं परवडले, भूकच लागत नाही बाय नेचर, तहान लागत नाही, ते शरीर तिथं कसं सर्वाईव्ह होत असेल. मग मी अक्षरशः हातून हादरले की सचे म्हटलं हा बहिण जे ऐसा आहे वहा बहिणा सास देणार मुश्किल. अरे बापरे म्हटलं तरी असा पराक्रम. मग तिथं आमचा 2015 दोघांचा अभ्यास सुरू झाला की अरे बापरे सास के लिए काम करणार. मग अभ्यास करता करता खूप अभ्यास केला आम्ही त्याच्यावर की ऑक्सिजन आणि हायर लेवलला, ऑक्सिजन लेवल पासून जितकं वर जाऊ तिथे हे सगळं आपल्या शास्त्रात माहिती की कमी होतो वगैरे, पण तिथे इझिली अवेलेबल होण्यासाठी आपण काय करू शकतो. मग ते 3 वर्ष अभ्यास केल्याने आमच्या समोर उत्तर आलं, ऑक्सिजन जनरेशन प्लांट. ठीक आहे, पण तो प्लांट तिकडे 21,000 फुटावर कसा न्यायचा, कसा पोचवायचा, खर्च सगळ्या गोष्टी पण पैशाशी थांबतात. मग तेव्हा खर्च समोर आला. सुरुवात जी आम्ही अभ्यासाला केली तेव्हा 1 कोटी 10 लाखापासून सुरुवात झाली या प्रोजेक्टची. आणि प्रत्यक्ष आणि देताना दोघांचा आमचा पक्का ठाम विचार होता की अशी यंत्रणा आपण तिथं बसलो आणि फोर्सेसला देतलं म्हणते काही झाड लावून स्वतःचा फोटो पण पाठवायचा की काय, बेस्ट द्यायचं, त्यांची मॅनपॉवर वाचली पाहिजे आणि त्यांच्या कॅज्युअलिटीज कमी झाल्या पाहिजे. कारण त्या बॅटल फील्डवर शत्रूशी सामना करण्यापेक्षा केवळ हवामान या शत्रूशी सामना करताना आपल्या खूप कॅज्युअलिटीज होतात. त्यामुळे द्यायचं तर दी बेस्ट, त्यांची मॅनपॉवर वाचू दे आणि इझिली इमिजिएट त्यांना ते अवेलेबल झालं पाहिजे, उत्तम क्वालिटीचं असलं पाहिजे. त्यामुळे मग ते 2.5 करोड, मग मात्र म्हणलं बापरे साहेब अहो पगारात छोटे छोटे पैसे देऊन उभं करणार, 2.5 करोड कुठं आणायचा एवढा पैसा, आपण साधे मध्यम वर्ग नोकरी करणारी माणसं. मग म्हणलं नाही माणसं चांगली आहेत, जगात माणसं चांगली आहेत, पण आपल्याला मग मला असं कारण की एक तर सैन्यदार माहिती नाही, जीवन माहिती नाही, हे सगळं मी अनुभवत होते. मग मी ते 1.5 तासाच्या विचारधारेपासून एक सुंदर प्रेझेंटेशन तयार केलं की आपण सैनिक, सैन्यदल, त्यांचं जगणं, स्वतः पलीकडचं राष्ट्रासाठी हे सगळ्यांपर्यंत पोहोचवू, समाजाला अपील करू
की तो काही प्लांट मी माझ्या घरात बसवणार नाही. आपण कोणासाठी की जे आपल्यासाठी आपल्या उद्यासाठी त्याचा आशय देतात, त्यामुळे त्यांना आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांच्या जगण्यासाठी आपण सर्वांनी जगलो पाहिजे. असा एक विचार मी त्याच्यातनं मांडला. काय माणसं जोडली गेली तुला सांगते आणि काय अनुभव आले. एक्सलंट. सगळ्यात श्रीमंतातली गरीब माणसं मी अनुभवली आणि गरिबीची श्रीमंत माणसं मला अनुभवायला मिळाली या प्रवासामध्ये आणि खूप शिकायला मिळालं. खूप दोस्तों, हमारे सोल्जर्स दुनिया के सबसे ऊंचे बैटलफील्ड यानी सियाचिन में इतनी कड़ी ठंड में हमारी सुरक्षा के लिए दुश्मनों के आगे दीवार बन के खड़े हुए हैं। आपको पता ही होगा कि इतने ऊंचाई में ऑक्सीजन की मात्रा बहुत ही कम होती है, तो हमारे सोल्जर्स को सांस लेने के लिए ऑक्सीजन सिलेंडर्स की जरूरत पड़ती है। अभी ऑक्सीजन सिलेंडर्स चंडीगढ़ से लेकर सियाचिन बेस तक पहुँचाया जाता है, जो कि 30,000 फीट ऊपर है। उसके बाद ये 200 लीटर के भारी सिलेंडर आदमी अपने पीठ में ढोके 22,000 फीट में जो मेन बेस है वहाँ तक लेके जाता है, क्योंकि वहाँ तक जाने के लिए कोई ट्रांसपोर्ट अवेलेबल नहीं होता है। हमारे सोल्जर्स की कठिनाइयों को देखते हुए सुमिधा और योगेश चितादे ने एक रेस फंड कैंपेन स्टार्ट किया है, जिसमें पैसे इकट्ठा करके वो लोग उस मेन बेस में ऑक्सीजन सिलेंडर प्लांट लगाएंगे, जिसके लिए इन दोनों ने अपनी ज्वेलरी तक का बेच दी है। अपनी ज्वेलरी बेच के इन दोनों ने 1,25,000 रुपए इकट्ठा किया है, पर ये प्लांट बनाने के लिए 1,10,00,000 रुपए लगेंगे। ये दोनों पति पत्नी 1999 से सोल्जर वेलफेयर के लिए काम करते आ रहे हैं। ये ऑक्सीजन जनरेशन प्लांट जो कि वहाँ पे लगेगा, ये ऑक्सीजन सिलेंडर्स को रिफिल करने में काम आएगा, जो कि इंडियन आर्मी की कॉस्ट और टाइम दोनों बचाएगा। योगेश चितादे जो कि इंडियन एयरफोर्स में थे, उन्होंने कहा है कि जो 9,000 सोल्जर्स सियाचिन में हमारे लिए लड़ रहे हैं और इतनी ठंड में अपनी जिंदगी सैक्रिफाइस करके हमारी जिंदगी के लिए लड़ रहे हैं वहाँ पे, उनके लिए हम इतना काम तो कर ही सकते हैं। सुमिधा चितादे जो कि एक स्कूल टीचर है, उन्होंने बोला है कि हम सबको हमारे सोल्जर्स के लिए एटलीस्ट कुछ ना कुछ तो कॉन्ट्रीब्यूट जरूर करना चाहिए। तो दोस्तों, ये बहुत ही अच्छा काम कर रहे हैं और हम ये उम्मीद करते हैं कि जल्दी से जल्दी वहाँ पे ऑक्सीजन जनरेशन प्लांट लग जाए। तो ते बाला सिंग जी म्हणून मोठी माणसं बघ कशी आता तुझ्या मुलात. तू सांगते बाला सिंग जी म्हणलं की सर पण तुम्हाला हायएस्ट कंट्री अवॉर्ड मिळाला आणि त्यात यावेळी काय तुम्हाला समाजाच्याकडनं देशाकडनं कसा रिस्पॉन्स होता, तेव्हा तुला सांगते ह्या गॅलंट्री अवॉर्डची पारितोषिक अशी रक्कम ते राष्ट्र डिसाइड करतं, सॉरी राज्य. तर ते जम्मू काश्मीर राज्यातले आहेत, कडियाल खेड्यामध्ये. तर त्यावेळी बघ 160 रुपये हायएस्ट गॅलंट्री अवॉर्डला, म्हणजे मला शरम वाटली माझी. आपण अनेक मॅचेस बघतो वन डे आणि क्रिकेट, एक बॉल आपला क्रिकेटर जेव्हा खेळतो ना, बोलू नये मला कोणाची तुलना करायची नाहीये आणि ती होऊ पण शकत नाही. आणि 160 रुपये हायएस्ट गॅलंट्री अवॉर्ड कुठे आणि हायएस्ट बॅटेड फील्डला खाय माणूस, म्हणजे माहिती होतं. आपणहून त्यांनी तिथे कळवलं होतं की मी जातो पोस्ट ऑफिस करायला, आपणहून ते गेले होते. माहिती होतं की मृत्यू जगलो तर नाही तर माहिती नाही मी परत येईन का नाही. अशा गोष्टीला ऑनररी जाणं ग्रेट माणसं आहे. मग त्यावेळी काय झालं, पंजाब गव्हर्नमेंट दिलं त्यांना 25 लाख रुपये 25 बिघाचं मेन आणि पेट्रोल पंप दिला. मी जे सुरुवातीला तुला म्हणाल सैन्य दलाविषयी लोक खूप चुकीचं बोलतात, बघा काय काय मिळतं फुकट. अरे फुकट म्हणजे फुकट मिळत असेल तर सगळ्यांनी आपली मुलं सैन्य दलात पाठवली का? आम्हाला शिवाजी राजे हवे, दुसऱ्याच्या घरात हवे, माझ्या नको. आणि हे फुकट आहे ना, ठीक आहे. मग लगेच व्यावहारिक बुद्धीने पाहता, बापरे 25 लाख रुपये 88-89 सालची सगळ्यांची घटना आहे. कितीक पिढ्यांचं घडलं व्यावहारिक आयुष्य. आमची सामान्य बुद्धी हा विचार करतो 25 लाख रुपये 25 बिघाचं मेगा एक पेट्रोल पंप मिळाला ना, जिंदगी म्हणजे आपण म्हणतो ना. पण पंजाब गव्हर्नमेंट छोटीशी अडचण की ऐसा आहे बालासिंग जी, आप ऐसा करो जहां पे आप रहते हो वो छोड़ दो और पंजाब में आके सेटल हो जाओ. काय अर्थ एवढ्या सगळ्या गोष्टी मिळत असतील आपल्याला तर व्यावहारिक बुद्धी. पण राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती जननी आणि जन्मभूमी आपण म्हणतो ना, त्यांनी दिलेलं उत्तर खूप काही शिकवून जात. ते म्हणले असं आहे, जिस भूमी पर मैंने जन्मली आहे वहां मैं हे नाकारायची जिगर. आपण आज म्हणतो ना की त्या सत्ता संपत्ती आणि एक काय बोलायचं त्याच्यासाठी जी केविल आणि धडपड समाजात चाललेली असते त्याच्या पलीकडे ही माणसं काय आहेत हे दाखवण्याची आणि आपण एकमेकांचं लुटायला बसलेलो आहोत. पण ही माणसं जोपर्यंत आमच्या समोर येत नाही त्यागाचं प्रेम जोपर्यंत आम्हाला कळत नाही, प्रेम कोणावर करायचं हे पण कळत नाही,
आपण आता आपल्याला तेच म्हणते की सिनेमातून आपल्याला कारगिल लक्ष किंवा आत्ताचा उरियल या सगळ्या सिनेमे आपण बघितले, त्यातले हिरोज आमच्या लक्षात येत, पण त्या हिरोजने ऍक्च्युअल कोणत्या हिरोचा रोल निभावला ते हिरो आम्हाला माहिती नाही. आणि हे हिरो माहिती असणं, कारण ते पिक्चर होत आहे ना, तिथं रिटेक आहे, आमच्या सैनिकांच्या जीवनात रिटेक नाही, त्यांची कम्प्लेंट नाही आहे असं कुठं म्हणत, ते स्वतःमध्ये प्रोजेक्ट करत नाही की बघा आम्ही एवढं केलं नाही. बाई माणसं मोठे नाही हे खरं मोठे, पण कॅप्टन विक्रम बत्राच्या आयुष्यातलं सांगते. म्हणून मी जेव्हा मला अशी तरुण तरुण मुलांचं आयुष्य फालतू गोष्टीने संपवताना दिसतात ना, कारण तुमची मेंटल स्ट्रेंथ कमी पडते, कारण तुम्ही स्वतः बाहेर जाऊन विचार करतो की काय माझ्या आयुष्यात 100 पैकी 99 गोष्टी माझ्या मनाविरुद्ध घडतात, म्हणून मी आयुष्य संपू संपव कोणाला फरक पडत नाही. लोकांत चर्चा करतात उद्या विसरून जातात. त्यामुळे मग तुम्ही काय करा, कॅप्टन विक्रम बत्राचं लग्न ठरलेलं होतं आणि एंगेजमेंट आणखी झाली होती आणि कारगिल युद्ध सुरू झालं. हा युद्धामध्ये गेले, आपल्या सगळ्यांना माहिती ते शहीद झाले. या तो तिरंगा लहरा क्या होगा, या तिरंगा तिरंगा मी लपेट केला होता, डायलॉग आहे सिनेमातला. पण त्यांचं जे एंगेजमेंट झाली होती ती जी होती ना डिम्पल चिमा त्यांचं नाव, हॅबिट आजही ती स्त्री अविवाहित आहे. आपण कुठे आज माझ्या मनाविरुद्ध घडलं की याला सोडून दिलं, दुसरं म्हणजे चूक बरोबर आहे ज्याचं त्यांनी ठरवावं, पण त्यातलं प्रेम काय असतं का? तरुण वयामध्ये त्याही मुलांना स्वतःच प्रेम, स्वतःच आयुष्य अशा सगळ्या गोष्टी आहेत, पण हे ते सगळं सोडतात केवळ राष्ट्रासाठी. म्हणून नेशन फर्स्ट, राष्ट्र आपलं मोठं कधी होणार आहे ज्या सगळी माणसं स्वतःच्या बाहेर पडून राष्ट्राचा विचार करतील, मध्ये पर्यावरण असो, ते सामान्य माणसाचं जगणं असो, मध्ये शिक्षण असो, काही विषय कोणताही असो, माझ्या आधी मी दुसऱ्याचा विचार करतो. आणि तो मला पुन्हा काहीतरी उपयोगी पडेल ना म्हणून नाही, त्या व्यक्तीचं, त्या समाजाचं, त्या निसर्गाचं उत्तम कसं याचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हाच राष्ट्र मोठं होतो. आणि असे एक सो एक हिरो आहेत आपल्याकडे की ज्यांच्या कहाण्या सांगतात माझं आयुष्य कमी आहे, पण ती माणसं आम्हाला माहिती नाही. आणखी प्रोग्राम सांगते की काही वर्षापूर्वी आपल्या हिंदी चित्रपटातल्या एका अभिनेत्रीचा काय अपघाती कसतरी मृत्यू झाला होता, तर किती दिवस, महिनाभर, 2 महिने, तेच सगळ्या चॅनल्सवर. अभिनेत्री मान्य आहे, अभिनयाच्या क्षेत्रात तुम्ही नक्की मोठे आहात, पण हा अभिनय नाहीये, हे जगणं आहे. आणि त्याच वेळी काय घडलं होतं सांगते, आपल्या विंग कमांडर डी बच्ची त्यांना वीरमरण आलं होतं, आणि त्यांची पत्नी मेजर कुमोद डोगरा, ते जेव्हा मी प्रेझेंटेशन देते मला संधी दिशे जेव्हा मी शेअर करते, तू बघशील ना असं नाही, म्हणजे मी ते बघले इतक्या वेळा बोलते पण मी सहन करू शकत नाही. 5 दिवसांची मुलगी हातात घेऊन ती स्त्री आपल्या नवऱ्याच्या अंतिम संस्काराला जात होती, काय हिरो आहेत ते असू शकत, आमचे पॅडॉल यांचे असू शकत. आपण आता छोट्या छोट्या गोष्टींचे एवढा अवलंबर माझवतो, आणि काय म्हणते स्वतःच्या दुःखा पलीकडे काय राष्ट्र, माझ्या नवऱ्याने राष्ट्रासाठी प्राण दिले मी रडत बसणार नाही, अशा कितीतरी स्त्रिया आहेत. वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे काय, ब्लॅकमेल करणं समाजाला, पुरुषांना वर्चस्व द्यायचं, म्हणून म्हणजे आपण वुमन एम्पॉवरमेंट दाखवतो का? चुकीची विचारधारा आहे. बाय नेचर जे आपल्याला आलं ते स्वीकारा, आपल्या स्ट्रेंथ पॉझिटिव्हिटीसाठी वापरा, आणि मग राष्ट्र चांगलं उभारू शकतो, या विचारधारेने ते काम सुरू. आणि मग असे 150-200 वर मी असे कार्यक्रम केले तेव्हा माणसं जोडली गेली. तुला सांगते एक सामाजिक कार्य आपल्याला इतकं मोठ्या परिवाराशी जोडून देतं, पण ते निरपेक्ष पाहिजे. आणि मग ते विचार पडले, लोकांना आवडले, रुजले, आणि मग आम्ही काय करू. आणि माझी अपेक्षा तीच होती, ही इथे मात्र अपेक्षा होती की लोकांच्या मनात आत निर्माण झालं पाहिजे की आम्ही काय करू शकतो. आणि मग त्यांना मी या परिवारांशी जोडून दिले की माझ्या बरोबर चला, आमच्या घरामध्ये टचवूड परमेश्वराची कृपा म्हणजे कुठल्याही वैयक्तिक सणवार सेलिब्रेशन साठी 75 वाढदिवस या गोष्टी आमच्या घरात कधीच होत नाही. मुद्दा म्हणून असं नाही की सहज सहजता आहे त्याच्यामध्ये. मग आम्ही काय करतो, एक तर आम्ही उठून या कुटुंबांकडे जातो, नाही तर त्यांना माझ्या घरी मी बोलवते आणि मग त्यांच्या मुलांचे वाढदिवस साजरे करते. त्याच्यासाठी मी सगळ्या माझ्या ओळखीच्यांना बोलवते की हा माझा नातू आहे, ती माझी मुलगी, आम्ही दोघांनी अशा 2 मुली दत्तक घेतल्या. मेरा आता त्याच्या आई दत्तकडे, पण मला मुलगी नाही, मला एकच मुलगा आहे. पण ह्या मुली तुला सांगते ह्या कार्यामध्ये पैसा महत्वाचा तेवढाच होता, कारण 2.5 करोड मी तुला म्हटलं तसं, यातल्या 3 निर्पत्नींनी ज्यांनी आपला नवरा राष्ट्रासाठी गमावला आहे, त्या 3 मुलींनी 1 महिन्याचं पेन्शन या राष्ट्र सेवा करण्यासाठी दिलेलं आहे. मला आज म्हटली होता ना, पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या, नाही का आज आमचा माझा नवरा नाही, पण आपल्या सैनिक तिथे आहेत ना,
त्यांचे परिवार आहेत. मला का नाही तुम्ही याच्यामध्ये सहभाग करून घेत, मला वाईट वाटेल. तुला मी ते दाखवेन आणि कधीतरी ये इकडे. तुला मी अशा खूप माणसाला भेटले आणि हे खरं जगणं आहे. आपल्या मुलांना तुम्ही याच्यात जगायला शिकवा, खरं जगण्याचा अर्थ कळतो. सुमेधाताई तुम्ही सांगत होतात तर काटा आला माझ्या अंगावरती की ज्या मुलींनी स्वतःचा नवताच्या पलीकडच्या देशासाठी जिने घातली माणसं पाहिल्यावर आपलं जगणं एक क्षुल्लक आहे, सामान्य. मी माझ्या आउटलुकला किती काळ महत्व देतो आणि जग बहुतांश असंच जगतंय. मी काय म्हणते की नीड आणि ग्रीड मधला फरक आपल्याला कळला पाहिजे. तो कधी कळेल जेव्हा आपण स्वतः पलीकडे विचार करू. आमच्या ग्रीड आहे, आज माझ्या 2 साड्या आहेत, मला अजून परत 4 घ्याव्याशा वाटतात की ग्रीड आहे. नेस पण त्या दोन नीट स्वच्छ ठेव ना, त्या संपल्या की पुढच्या आठ ना, त्या 2 हाताने आवरता तरी येते घर आपल्याला आपलं नाही सवारताय. किती जमवाल आणि वस्तूंवर प्रेम करा. सगळ्यात महत्वाचं असं ज्या गोष्टी आपल्याला आजवून इथे सोडूनच जायच्या होत्या, त्याच्यामध्ये आयुष्यातला किती वेळ द्यायचा. कदाचित मी हेही बघितलं की मला असं या बाबूच्या म्हणून त्याविषयी पण हीच साडी होती, हो आज पण हीच आहे, नाही भगवान का माझ्याकडे चालेल, पण नाही बघितलंच तरी चालेल. श्रीमंती अशीच मोजली जात असेल तर श्रीमंतीची कन्सेप्ट चुकीची रुजवली जाते. मी जर सुरुवातीला म्हणलं तर नको माझी ओळख करू, पण मी स्वतः जगामध्ये श्रीमंत समजते स्वतःला. कशा अर्थी? तर परमेश्वराने अजून तरी मला शारीरिक मानसिक सुदृढ ठेवलं. ज्या राज्याची मला सेवा करायची होती त्यांनी काही निवड केली, मला ती संधी प्राप्त करून दिली, अशी साथ मला माझ्या नवऱ्याची आहे आणि राष्ट्रासाठी आयुष्य माझा मुलगाही समर्पित करतोय. ह्याच्या पलीकडे श्रीमंती काय असते? 2 वेळ खायला आहे, राहायला घर आहे. ही श्रीमंतीची कन्सेप्ट रुजली ना तर आपल्या राष्ट्रासारखं राष्ट्र नाही. आणि ते गरजेचं आहे, पण ते कधी रुजेल? नुसतं कोणी ऐकत नाही, त्यांच्या समोर तसं जगणारी त्या माणसं दिसावी लागतात. आणि तसं जगावं, त्या देण्यातला आनंद समजला ना की मनुष्य द्यायला लागतो. आणि हे संस्कार होणं गरजेचं आहे. हे संस्कार तुमच्यावरती ऐकून वाचून बघून ज्या पद्धतीने झालेत, जसं तुम्ही बाणासिंगच्या बाबतीत सांगितलं, कुठे 160 रुपये आणि कुठे 25 लाख रुपये, या 2 रकमांमधला जो काही फरक आहे, पण त्या फरकामध्ये त्या माणसाची विचार करण्याची पद्धत जेव्हा आपल्याला दिसते, ती आपण जर मुलांच्या समोर आणू शकलो तर मला वाटतं सत्यात यायला खरोखर वेळ लागेल. मला कंपनी होणाऱ्यातली ही गोष्ट खरंच नाही आहे, कारण आपल्यावरती खरोखर ते संस्कारच त्या पद्धतीचे नाही केले जात, ना शाळेत कधी केले जात, ना काही. मला वाटतं फॉर्च्युनेट कुटुंब अशी असतील की जे या पद्धतीचे संस्कार मुलांच्या वरती करतात. आपण म्हणतो की शाळांमधनं मुलांना शिकवलं जात, मुलं शाळेमध्ये फक्त 8च तास असतात, कुटुंब समाज हा बाकीचा वेळ ते तुमच्या बरोबरच असतात ना. सो हे बरोबर काम आहे, हे आजूबाजूच्यांचंही काम आहे, आहे. आणि कदाचित मला वाटतं तुमच्यासारखे लोक जेव्हा भेटतात मुलांना ऐकायला मिळतात, हा त्यांच्यासाठी हे इन्स्पिरेशनल नक्की असणार आहे. काही जो विषय आपण मगाचपासून बोलतो आहे की सैनिकांना आपल्या ऑक्सिजन कमी पडत होता म्हणून तिथे आपण ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभा केलेला आहे, आणि या संदर्भातल्या बातम्या देखील मला वाटतं बहुतेक सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. एक स्वप्नपूर्ती आहे असं आपण जर म्हणलं तर स्वप्नपूर्ती तर झाली, पण मग आता ह्याच्या पुढे डोक्यात आणखीन काय घोळतंय? भरपूर गोष्टी आहेत, कामाला पूर्ण विराम नाहीये ग, कारण आता पुढच्या गोष्टी अशा आहेत. प्लांट तो उभारला, आपण सुद्धा आपलं घर बांधतो पण ते मेंटेन करावं लागतं. तसा प्लांट उभारला 2.5 करोडचा, तसा तिथे व्यवस्थित तो रन झाला पाहिजे पुढे. त्याचा मेंटेनन्स पर इयर 40 लाख आम्हाला आर्थिक दृष्ट्या उभा करायचा. आणि मग हा प्लांट उभारण्यासाठी आम्ही काय केलं तर हा सेल्फ म्हणजे सोल्जर्स इंडिपेंडेंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन असा ट्रस्ट आम्ही एस्टॅब्लिश केला, तो रजिस्टर केला आणि एनडीजी चार्टर घेतला. पण लोक द्यायला तयार आहेत, मग लोकांना नक्की सैन्य दलासाठी द्यायचं आहे, करायची इच्छा पण आहे, पण मी पैसा कुठं देऊ? नक्की तो तिथं पोहोचेल का? हा विश्वास देणं हे तितकंच गरजेचं आहे. नुसता विश्वास नाही देता, ते प्रूव्ह करायचंय की प्रत्येक समाजाचा एक उपाय हा त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. आणि परमेश्वरांनी आपल्याला दिलेलं सगळं आपल्यापाशी, दुसऱ्याचं घेऊन जगण्यामध्ये काय मजा आहे? आणि म्हणून मग लोकांना या माध्यमातून जेव्हा मी पोहोचले तेव्हा लोकांनी छान बरोबर साथ दिली.
सांगते ग्रेट अनुभव आहेत. या काय सांगू या कार्य त्याच्याशी जोडण्यासाठी या ऑक्सिजनेशन प्लांट हा केवळ आमच्या दोघांचा नाहीच मूळ होऊ शकत नाही राहतो. पण तुला सांगते हे मनात सुचणं म्हणजे अनेकदा असाही प्रश्न पण तुम्हाला सुचलं कसं. मी असं म्हणते यात काही ग्रेट नाही. असे विचार कल्पना ज्या आपल्या आत बुद्धीत मनात कुठेतरी येतात ना तिथं ते परमेश्वरी स्थान असतं. तिथं ती बुद्धी असते. म्हणजे जसं आपण पोएट्रीला म्हणतो स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग जसं आपण म्हणतो पोएट्रीला तसं हे स्पॉन्टेनियस आहे पॉवरफुल आहे आणि ते परमेश्वरांनी दिलेलं आहे. की तुला आतून तळमळ आहे तू रस्ता शोधत होतीस ना काय करायचं हा गे तुला मी रस्ता दाखवलाय आता चालतो पुढे. तसं आपल्याला हातरून नेत असतो पण त्या पॉवरवर आपण विश्वास ठेवावा लागतो. म्हणून परमेश्वराने बुद्धी दिली आणि नवऱ्याने माझ्या साथ दिली समाजाने साथ दिली आणि सैन्य दलाने संधी दिली म्हणून हे कार्य होऊ शकतं. त्यामुळे हे सगळ्यांचं कार्य आहे. म्हणून म्हणलं राष्ट्र सेवा कार्यासाठी जेव्हा राष्ट्र एकत्र येतं ना तेव्हा एक असं सुंदर काम उभं राहू शकतं त्याचा हा एक दाखला आहे असं. पण समाजाने पुढा पुढाकार मात्र घ्यायला पाहिजे आणि कायम दुसऱ्यांनी करावं असं कसं मी काय करू शकतो म्हणून प्रश्न कायम स्वतःला विचारावा. मी कुठल्याही चर्चेत पडले नाही की मला पहिले प्रश्न आहेत ट्रीटमेंट घ्या असं कसं म्हणतात गव्हर्नमेंट काय नाही करत तुम्ही कशाला करता. मग म्हटलं माझा सैनिक नाही ना मरताना असं म्हणत मी कशाला मरू तुम्हाला कुठं मी आठवणार आहे नंतर. जेव्हा जोपर्यंत माझ्या सैनिकाच्या मनात सुद्धा हा विचार येत नाही ना तोपर्यंत मी त्यांचीच सेवा करत राहणार. आज आणखी तुला मगाशी म्हणलं की फोर्सेसमध्ये ना दारू फुकट मिळते. अरे बापरे म्हणलं दारूसाठी का फोर्सेस जॉईन करतात. इतकी बुद्धीची जर पातळी अशी असेल तर आपण उत्तर मला नाही जसं म्हणतो ना अनुल लेखाने मला लक्षच द्यायचं नाही या लोकांकडे. तुम्ही बोलत राहा तुम्हाला दारू दिसते का. आणि दुर्दैवाने काही माध्यमांनी सैन्य दलाला असंच नरेट केलं की हातात ग्लास आहे पार्टी चालली असे जर ते पिऊन पडले ना तर राष्ट्र राहील का शिल्लक आणि स्वतःच्या मनालाच विचार. कितीदा हाय अल्टिट्यूड सारख्या म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन मध्ये मायनस डिग्रीज मध्ये की ड्रिंक्स त्यांना मेडिसिन सारखी कामं करतात आपल्याला याची कल्पना आहे आपण जाणून घेतो. मी काय असं असे सगळ्यांना चॅलेंज ज्यांना त्या दारूसाठी सैन्य दलात त्यांनी सगळ्यांनी आपली मुलं तिथे पाठवली किंवा स्वतः तिथे जाऊन 10 मिनिटं कॉर्नरवर जाऊन उभं राहून यावं. आता या गडीला घनदाट जंगलांमध्ये वाळवंटामध्ये 35 फूट बर्फामध्ये ऍज अ टुरिस्ट चालू वेगळं तिथे जाऊन उभं राहून दिंडी निभावं लागलं. त्याच्यातला फरक समजून घ्या. सैनिकाची जीवनशैली आणि आपल्या सिव्हिलियनची जीवनशैली समजून घ्या. 10 ते 6 9 ते 5 आपली समजा बिझनेस करतो 9 ते 9 पुढे आम्ही आमच्या घरी येतो. सणवार उत्सव सेलिब्रेशन समया आमच्यासाठी आम्ही त्या गोष्टी तर म्हणून अशा ठिकाणी 35 फूट बर्फाण्याची कॅडबरी आपण इथे सेलिब्रेशन म्हणून खातो ना तू हे नक्की प्रेझेंटेशन ठेव. मी त्या मुलांना हे दाखवू इच्छिते सगळ्यांना की बघा पहा समजून घ्या तिथे स्वतःला क्षणभर घालून स्वतःला की आपण तिथे राहू शकतो आपण सर्वाईव्ह होऊ शकतो नाही. तर जी कॅटरी आपण सहज मस्त खातो ना एन्जॉय करायला तिथं हेलिकॉप्टर हा एकमेव सोर्स आहे आपल्या सैन्य दलाला हा अटिट्यूड समोर आणि हेलिकॉप्टर सुद्धा टेक ऑफ घेणं आणि लँड होणं हे अशक्य टास्क आहे. ते हेलिकॉप्टर जेव्हा तिथे लँड होत ना त्या लँड होताना हेलिपॅड तिथे दिसू शकत नाही कारण बर्फ पडलेला असतो. मग तिथे ती कॅडबरी अशी अंतर्गती जाते हेलिपॅडच्या एकच्या आकाराची तेव्हा ते हेलिकॉप्टर तिथे लँड होऊ शकतो कारण तिथे सगळ्याचा दगडच तयार होतो. आपल्याला कशाची काहीतरी नाही आम्ही येऊ मजा म्हणून कधीही खाऊ शकतो पण तिथे ती जगण्याची जीवन नाही आहे या गोष्टी सुद्धा याची आम्हाला माहिती नाही. म्हणजे मग मला कॅडबरीचा एक दिसली तरी मला ते सैनिक आठवले पाहिजे अरे त्यांना खाण्यासाठी नाहीये त्यांना जगण्यासाठी आहे. सैनिकाला समजून घेणं खूप आवश्यक आहे. मग हे डावा ठेवणे एक विशिष्ट दूषित चष्मा घालून बघणं त्यांना फुकट मिळतं अरे काय फुकट मिळतं आणि तुम्हाला दुःख का होतं. सैन्य दलामध्ये ज्या काही सुविधा सैनिकांना किंवा आर्म फोर्सेस मधल्या लोकांना मिळतात त्या मिळाल्याचं तुम्हाला दुःख का होतं. तेव्हा ते स्वतःच्या प्राणांचा विचार न करता ड्युटीवर जॉईन होता तेव्हा तुम्ही विचारता का त्यांना की अहो तुम्ही कशाला बाकीचे बाकी तुम्ही जगाल हा विचार त्यांनी केला. त्यांना त्यांच्या फॅमिलीज आहेत ना आणि त्यांचा या मुली म्हण या सगळ्यांकडून खूप शिकतात त्या शिकवतात ते मोठं करतात आपल्याला.
तुम्ही जो सांगितलेला एक विचार होता ना ताई, की ज्या दिवशी सैनिक असं म्हणायला लागेल की मी कशाला मरू, तुम्ही मरा की येऊ, हे जेव्हा लोकांना, सामान्य आमच्यासारख्या सामान्य लोकांना हे जेव्हा कळायला लागेल, तेव्हा मला वाटतं तुमच्या कामाची जिथे तळमळ आणि धडपड आहे ही सफल झाली असं म्हणावं लागेल. खरोखर प्राण्यांची किंमतच आपल्याला आहे असं म्हणतात. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, एखादा उरी सारखा फिल्म किंवा लक्ष सारखी फिल्म बघितली की तेवढ्या पुरते ते असे उकळ्या ज्या फुटायला सुरुवात होतात, या या कायम टिकण्यासाठी काय करावं लागेल तुमचा काही भविष्यातला प्लॅन असेल तर जरूर सांगा. आणि प्लॅन असा आहे की ह्या ज्या मुली मुली सारखं ज्या मी म्हणते त्या शहीद जे आपले सैनिक होतात त्यांची पत्नी किंवा त्यांची मुली मुली मोठे असतील, त्यांच्या मुली असतील, त्यांची छोटी मुलं असतील, तर ह्या मुलांचं शिक्षण मग त्यांचं मेडिकेशन, त्यांना काउन्सिलिंग, त्यांना काही छोटा मोठा व्यवसाय करायचा, या सगळ्यासाठी आता तो समजा काही काउन्सिलर असेल समजा, तर ह्या मुलींना समजा की आता सोपं नाही की असे धक्का पचवणं, समोर छोटी मुलं दिसतात त्यांना वाढवायचं, मी कशी जगू, मानसिक आधार बळ ही सुद्धा शेवटी माणसं आहेत. मग तू काउन्सिलर असेल, तू त्यांना फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग कर. तुझी छोटी मुलं आहेत, मी माझ्याशी असं अनेक परिवार जोडलेले, मी तुला असं काय म्हणेन की त्यांना तुझ्या मुलांच्या बर्थडेला त्यांना इन्व्हाइट करणे नेहमी दाखवला, आणि तुझ्या मुलांनाही सांगितलं तुझा वाढदिवस नाही हा त्यांचा वाढदिवस आपण सेलिब्रेट करतो, किंबहुना तुझ्या मुलाचा वाढदिवस अशा वेळी साजरा कर की जेव्हा त्या मुलाचा वाढदिवस तो तुझ्या घरात सेलिब्रेट कर, आणि मुलाला असा घ्या वेळी त्यांना तुला त्यांना जे वाटतंय त्यांची जी नीड आहे ते दे आणि सन्मानाने दे. किव करू नका सैनिकांची घरे, किव किव करणं त्यांना त्यांच्या मृत्यूवर सुद्धा त्यांना अत्यंत अभिमान गर्व आहे. जेव्हा मी या कुटुंबातनं जाते ना अशा वेळी तुला सांगते अशी किती फॅमिलीज आहेत की ह्या मुली जेव्हा प्रेग्नंट असतात त्यांच्या मुलांनी त्यांच्या वडिलांना बघू शकत नाही, आणि अशी जेव्हा मी सामोरे जाते तेव्हा मला खूप वेळती फील येतो. तुला सांगते ना मागशी की अरे आपण काय म्हणजे कुठल्या जगात वावरतो, अशा कितीतरी मुली आहेत की त्यांच्या मुलांना त्यांनी त्यांच्या वडील बघितलेलेच नाही, कथा ऐकणं सांगण्याच्या बोलायच्या गोष्टी आहेत. मग आम्ही असं म्हणतो तुला गोष्टच सांगते उत्तर समाज कशी देतो की काय तुम्ही एवढं कौतुक करता, त्यांना पेन्शन मिळतं की म्हटलं हो मी देते पेन्शन तुम्हाला तुमचं मूल जाऊ देत, तुम्ही मी कशा हे म्हणता किंवा म्हणलं या गोष्टीकडे लक्षच द्यायचं, आणि मला इन्स्पायर हे लोक करत राहतात स्वतःच्या दुःखाचा कुठेही भाव नाही, रणगाडं काम बसत नाही. मग कसं आहे समजा ते शहीद झाल्यानंतर 2-3 वर्ष फोर्सेस करतात त्यांची राहायची सोय होते, त्या बलीकडे पुढे त्या कुठे चालतील है ना, मग त्यांच्यासाठी आम्ही निवास उभारायचा आमचा एक प्रोजेक्ट आहे, त्या मुलींना आम्ही खताला काम देण्यासाठी आमच्या पाइपलाईन मध्ये प्रोजेक्ट आहे की त्यांनीच ते सगळं पाहायचं ऑर्गनायझेशनची काय एस्टॅब्लिश करून त्याच्यात येणार उत्पन्न नाही फक्त त्यांनाच, त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांचं जगणं, सगळ्या मुली काही शिकलेल्या भाषा देतात अकॅडमिक्स मध्ये शिकायचं ते शिक्षण एखादी मध्ये नाही का मुली छोटा मोठा व्यवसाय आहे तू ते शिक तुझ्यासाठी आम्ही आहोत कारण तू आमची आहेस, हा त्यांना विश्वास देणं आणि प्रेम देणं. आता मग आता 6-17 आले आमच्या घरात नसते तू ये तुला घेऊन जाईल त्या मुलींच्या घरी मग तिथे जाऊन बघ काय असतं, तुम्ही जेव्हा तो फील घ्यायला आले बापरे, आणि त्यांना तू जे बरं वाटतं ना की मी माझं त्यांचं असं सांगायला काही मुलगी आणि तसं दाखवलं नाही बघितली, पण त्यांना जेव्हा दिसतं की नऊ आठवणी येतात त्या स्वतः म्हणे आणि त्यांना माझी आठवण येते तेव्हा त्यांना तो इतका असा सुरक्षित फील आहे की ती आहे आमच्यासाठी. आज माझा नवरा पण समाजाचा दृष्टिकोन पुन्हा एकदा शेअर करते मला खूप जायचं, आपल्या लोक चुकीचे असं नाही ती दृष्टी की माझ्याकडे 2 साड्या आहेत चांगले मी एकदाच नसले चांगली का दिलेलं, मी म्हणतो तुम्हाला चांगलं दिलं एकदाच नवीन साडी घेऊन दिलेलं विचार करून बघा नवीन साडी घेऊन द्या तुम्हाला द्यायची इच्छा आहे द्या ना नवीन, हे ते ठिकाण नाही मी वापरतोय मला वाटत आणि ही भावना मध्ये असं मला नकोय म्हणून मी कुणाला देते अजिबात ते मागतच नाही तुमच्याकडे, सन्मान करा त्यांचा सन्मान करा त्यांच्या त्यागाची आपण व्हॅल्यू करू शकत नाही, त्यांना आपले फॅमिली मेंबर बनवा त्यांच्याशी जोडून द्या कुठल्याही कारणात, आणि ती सगळी कारण मी तुम्हाला नाही देईन मी फक्त त्या ऑब्लिगेशन्सना अंत माना आणि आमच्या बरोबर चला. आणि ह्या मेंटेनन्ससाठी आर्थिक अर्थात निश्चित सहभाग आणि पुढच्या प्रोजेक्ट साठी
पण मूळ पहिलं आम्ही असं जमलेलं आहे की आम्हाला कोणी 1 रुपया देऊ त्याची कामगिरी तुम्हाला आम्ही पहिली देणार, कारण ते आम्हाला नको पैसे. तुम्ही आमचे आर्थिक व्यवहार कधीही पाहू शकता. आमच्या घरी आमचं घर हे सैनिकांचं घर आहे, त्यामुळे सगळ्यांसाठी तिथं आले. सगळ्यांचं आले फक्त केवळ सुमेधा लोकांचं काम नाही, हे राष्ट्रसेवा कार्य. सगळ्यांनी सहभागी व्हावं. माझे नंबर मी मुद्दामून तिथे बोलते, जे कोणी खूप जण ऐकत असतील त्यांना तुमच्याकडनं पोहोचतीलच. पण 9 6 4 2 9 1 2 9 1 9 6 6 4 2 9 1 2 9 2 तुम्ही सगळेजण कधीही येऊ शकता. आमचं घर हे पूर्ण सैनिकमय तुम्हाला दिसेल. अगदी घराच्या एंट्रन्स पासून आत आल्यावर सुद्धा सैनिकांशिवाय इथे दुसरा कोणता विषय नसतो. त्यांच्यासाठी जगणं, त्यांना मोठं करणं, वॉर मेमोर. आपल्या मुलांना आपल्या पुण्यामध्ये किती ऑर्गनायझेशन आहेत डिफेन्सशी रिलेटेड. एनडीए आहे, सीएमए आहे, बॉम्बे इंजिनिअरिंग आहे, डीआरडीओ आहे. मुलांना दाखवा हे क्षेत्र. माझ्या बोलण्यामध्ये 2-4 उद्देश आहेत. सैन्यदलाशी जोडून द्या, आर्म फोर्सेसचं करिअर म्हणून ऑप्ट करा. या सैन्य दलाच्या अशा घटना घडल्या की आपला परिवार एक म्हणून त्यांना सांभाळा. आणि आपल्याला लक्षात येत नसेल तर आम्ही करतो, आमच्या बरोबर चला, आम्हाला साथ द्या. आर्थिक, शारीरिक, मानसिक तुमच्या ज्या काही कौशल्य आहेत. आता टेक्नॉल सेमिनार असं तू म्हणजे मला असं टेक्निकली फार गोष्टी येत नाही. मग मला अशा अनेक वेबिनार मी अटेंड करते. आता जवळजवळ जे 3-4 वेबिनार अमेरिकेची झाली, एक अबुधाबीची झाली, त्याच्यात मी ते सगळं पॉसिबल 2 तासाचं प्रेझेंटेशन शेअर केलं. त्याशिवाय तो विषय ना एक्झॅक्ट पोहोचत नाही की काय आहे जगणं बघा, काय आहे ते कसे आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून सगळ्यांना हजवलं की नम्रतेने सांगतो की आमचे सैनिक हे निसर्गाच्या शत्रूशी लढतात. समोर शत्रू म्हणून जे शेजारचे राष्ट्र आहे त्यांच्याशी लढतच आहे. तर आपण कृपा करू, आतमध्ये जात धर्म वंश पंथ रिझर्वेशन आरक्षण आणि स्वार्थ याच्यामध्ये आपापसात लढू, त्यांच्यासाठी अजूनही शत्रुत्व निर्माण करू नका. कारण पुन्हा त्याच्यासाठी त्यांच्याच सिक्युरिटीला आपण त्यांनाच बोलवतो. मग ते फोर्सेस आम्ही युनिफॉर्म साठी काम करतो. पोलिसांसाठी सुद्धा बघा, बीएसएफ आहे, आर्मी नेव्ही एअरफोर्स आहे. असं नाही की आमचं काम रिस्ट्रिक्ट आहे फक्त महाराष्ट्रात होतात. म्हणजे खूप छान परिवार मला कमाईशी मी खूप सुखी असते. मला पण कुठेही जा, माझी माणसं आहे आणि ती अशी काका मामा आत्या मावशी नाही, हा माझा परिवार आहे आणि त्यांना त्याचा नक्की आधार आहे. येस, काकू आहेत, मावशी आहेत, आजी आहेत, तुम्ही म्हणता मला काहीही म्हणू शकता, पण तुम्ही माझे आहे आणि हे माझं पण जपणं मला त्यांनी शिकवलंय. तुम्ही हा जो काही विचार आमच्या मांडलेला आहे हे आपल्या सैनिकांचं मुख्य वाक्य आहे, नेशन फर्स्ट. प्रत्येक भारतीय माणूस जेव्हा ह्या गोष्टीचा विचार करायला लागेल तेव्हा मला वाटतं तुम्ही जे काम करता आहात त्या कामाला कुठेतरी सफलता मिळते असं दिसायला नक्की लागेल. या तुमच्या कामाची जी काही माहिती आहे, त्याची वेबसाईट आहे, त्याचे ऍड्रेसेस आहेत, त्याचे फोन नंबर्स आहेत, हे आपल्या या मुलाखतीला शेवटी फ्लॅश होतील. त्यांना डायरेक्टली मदत करायची असेल ते तुमच्यापर्यंत डायरेक्ट येऊन पोहोचतील. टेक्निकल काही प्रॉब्लेम असेल, आवाज ऐकायला नसेल किंवा काय, तर जरूर परवाकडे तुमची जी काही रिक्वेस्ट आहे ती बोलूया, ती आम्ही टाईमच्या पर्यंत घेऊन जायचा प्रयत्न नक्की करू. आणि ओपन इन्व्हिटेशन तर त्यांनी तुम्हाला दिलेलं आहेच. पुणे इथे त्यांचं कार्यालय एकत्रच आहे. ज्यांना कोणाला जाऊन बघायचं असेल, जाऊन भेटायचं असेल, अशा त्यांच्या कामामध्ये त्यांना मदत करायची असेल, माझी सर्व प्रेक्षकांना विनंती राहील की हे राष्ट्रकार्य आहे, त्याच्यामध्ये जरूर सहभागी व्हा. बर्वाला ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवता येईल त्या पद्धतीने बर्वा सहभाग. पण ही तुम्हाला पर्सनली सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही देखील जरूर जे शक्य असेल खारीचा वाटा जो काही असेल तो नक्की त्याच्यातला घ्याल. सुनीलताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात, तुमचे विचार राष्ट्राशी रिलेटेड जे काही आहेत ते तुम्ही इथे मांडलेत. ही काही छोटी एक विचारधारा तुम्हाला द्यायची होती ती तुम्ही सांगितली आहे. मला अतिशय आनंद आहे की आमच्या या प्लॅटफॉर्मचा आम्हाला अशा पद्धतीने उपयोग करून घेता येतो आहे की जिथे आम्हाला राष्ट्रासाठी काहीतरी तरी करता येणार आहे. काय करू शकू माहिती नाही, एक छोटासा भाग असेल पण तो आम्हाला करण्याची नक्की इच्छा आहे. मी जरूर तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला येऊन भेटेन. आणि आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अजिबात धन्यवाद म्हणजे नमस्कार. मी खर तर कृतज्ञ आहे, पण हा विचार तुला खूप ठिकाणी मी सांगते. आता आपल्याकडे एंटरटेनमेंट, आम्हाला ऑर्केस्ट्रा हवाय, आम्हाला गाणी हवी, आम्हाला नाटक सिनेमा हवाय, पण सैन्य दलाविषयी
दोन तास काही ऐकायचं असतं आणि पाहायचं असतं हे मला माहितीच नाही. हा विषय ऐकण्यासाठी मी आवर्जून वेळ देणार तुमच्यासाठी. कोणतेही समजायच्या गोष्टी आहेत, मनाशी कनेक्ट होण्याच्या गोष्टी आहेत आणि राष्ट्र सेवा भक्ती आणि प्रेम हे रुजवण्याची धडपड आहे. त्या धडपडीला तुम्ही साथ दिली म्हणून तुमच्याविषयी मी खूप आणि खास करून ज्ञानप्रमा देणेशी मी इतकी छान जोडली गेलेली आहे की तिथं सच्च्या विचारांची नक्की कदर होते. कारण तिथं माणसंही तुमच्या इथे कामं करणार तशीच आहे. स्वतः पलीकडचं जर्म जिथं असतं ते प्रबोधिनीमध्ये आहे. पण तुमच्या एका सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. आर्यालाही सांग जरूर की तिच्यामुळे हे घडू शकलं. आज आर्या जॉईन झाले तिला नाही बघितलं नाही पण नक्की सांग. थँक्यू सो मच. आणि जरूर माझ्याकडे तुम्ही या. फक्त एक रिक्वेस्ट आहे माध्यमातून की तुम्ही कोणी जर आमच्या साईडवर कधी परस्पर ट्रान्सफर केले ट्रस्ट अकाउंटला कोणी आर्थिक मदत केली तर ते डिटेल्स आम्हाला का पोहोचतो. कारण बँकेकडनं फक्त आम्हाला ओनली फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट येतो. जोपर्यंत त्या व्यक्तीचा डिटेल्स येते की ही व्यक्ती एवढे ट्रान्सफर केले हे फोन नंबर आणि हा पत्ता त्याशिवाय आम्ही रिसीव्ह करू शकत नाही. आणि ते आम्ही जीवापलीकडे जमतो. कारण पैसा माणसात द्यायचा आणि त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. अगदी नक्की. जे लोक ही मुलाखत बघत असतील त्यांना ही रिक्वेस्ट नक्की आहे की जर आपण कॅश स्वरूपामध्ये काही मदत करणार असाल तर ताईंच्या फोनवरती फोन करून त्यांना या गोष्टीचे डिटेल्स जरूर द्या. कारण बँकेकडून हे डिटेल्स हल्ली येत नाही आहेत. फक्त पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो. तर तसं न होता ओळख त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि पुन्हा एकदा ताई मी थँक्यू म्हणू का? अजिबात नको. फक्त घराघरामध्ये हा विचार पोहोचवा. मला असे चांगले चांगले प्लॅटफॉर्म अवेलेबल करून द्या म्हणजे आयुष्याचे 2 तास तरी कधीतरी या विषयासाठी देईल. अगदी नक्की. आणि खरंच खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. मलाही ऍक्च्युअली मीच तुला सॉरी म्हणते. आज नाही का जमते, उद्या उद्या नाही का परवा. कारण माझं शेड्यूल रोजचं एक सारखं नाहीये. अखंड माणसं त्याला काही पर्याय नाहीये. हा आणि त्या कामाचा नाही हा शब्द नाही. मला आज वेळ नाही उद्या वेळ नाही असं नाही. आणि त्यांची प्रायोरिटी पहिली येते काम करणं. ऑफलाईन असं म्हटलं पाहिजे की तुम्ही खरंच आमच्याशी बोलायला आम्हाला तुम्ही हे केलं की नाही मी येईन तुमच्या इथे. त्याबद्दल खरंच खरंच मनापासून धन्यवाद म्हणणार आहे. मला पण खूप छान वाटलं आणि अशा मोकळ्या गप्पा त्याच्यामध्ये कुठेही कृत्रिम पणा येत नाही त्यामुळे छान वाटत. अगदी. थँक्यू सो मच. जय हिंद म्हणतो आम्ही. जय हिंद. जय हिंद. यस नमस्ते.